नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. पाया ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्न क्रमांकाला निर्धारित केलेले गुण देण्यात आलेले आहे. त्या अगोदर आहे तोंडी चाचणी. प्रश्न पहिला, तुझ्या परिसरात साजरा केल्या जाणाऱ्या कोणत्याही एका सणाबद्दल माहिती सांग 2 गुणांसाठी. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परिसरात जो सण साजरा होत असेल त्या सणाबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे. प्रश्न दुसरा, खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पाया ठिकाणी बातमी देण्यात आलेली आहे, ती बातमी व्यवस्थित वाचायची आहे आणि त्या बातमीवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. अ, समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते ते सांग. उत्तर, श्री अविनाश शिवतरे. 1 गुणासाठी. पा उतारा वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील. आ प्रश्न, कला प्रदर्शनास कोणी प्रतिसाद दिला ते सांग. उत्तर आहे, रसिकांनी. कला प्रदर्शनास रसिकांनी प्रतिसाद दिला. ई प्रश्न, शिबिराचा सांगता समारंभ कोणाच्या हस्ते पार पडला ते सांग. त्याचे उत्तर आहे, श्री अविनाश शिवतरे. ई, वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक सांग. उत्तर, चित्रकला शिबिर, सप्रात्यक्षिक मनोगत, शिबिराचा समारोप, समारंभाचे अध्यक्षस्थान आणि आभार प्रदर्शन. पा त्या ठिकाणीच आपण उत्तरं लिहून घेतलेली आहेत. प्रश्न तिसरा, दिलेली कविता वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची तोंडी उत्तरे दे 3 गुणांसाठी. पा या ठिकाणी संगणक या विषयावर आधारित कविता देण्यात आलेली आहे. कविता व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. जर घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून घ्यायचा, व्यवस्थित वाचून घ्यायची आणि त्यावर आधारित प्रश्न बघा. ओ, संगणक हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करून सांग. पा त्या ठिकाणी आपण प्रश्न तयार केलेला आहे. कवीच्या घरी काय आणणार आहेत, त्याचं उत्तर येणार आहे संगणक. तुम्ही वेगळ्या प्रकारे सुद्धा प्रश्न तयार करू शकता. आ प्रश्न, संगणकाच्या मदतीने काय काय शिकता येणार आहे ते सांग. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. अचूक गणिते, सुबक सुंदर चित्रे काढता येतील, देश विदेशातील मित्र जोडता येतील, व्यवहार झटपट करता येतील. प्रश्न चौथा बघा. आता प्रश्न चौथ्यापासून लेखी चाचणी आहे. खालील संवाद वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही 6 गुणांसाठी. या ठिकाणी नेहा आणि सायली यांच्यामधील संवाद देण्यात आलेला आहे. आणि त्यावर आधारित प्रश्न बघा. अ, वरील संवादात प्रत्यक्ष किती व्यक्ती सहभागी आहेत. उत्तर आहे, 2. वरील संवादात 2 व्यक्ती सहभागी आहेत. आ प्रश्न, खाली दिलेला शब्द वाचून वेगवेगळ्या अर्थाची 2 स्वतंत्र वाक्य लिही 2 गुणांसाठी. एक आहे दीन. आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात दीन लोक आहेत. दीन म्हणजे गरीब आणि हा जो दिन आहे त्याचा अर्थ दिवस होतो. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ई प्रश्न, नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ समजून घेण्यासाठी तू कशा कशाची मदत घेशील ते लिही 3 गुणांसाठी. शब्दकोश, गुगल ॲप, शिक्षक, यूट्यूब, विविध संदर्भ ग्रंथ यांची मदत घेईल. त्यानंतर आहे प्रश्न पाचवा. खालील उतारा वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही 6 गुणांसाठी. पा त्या ठिकाणी उतारा वाचायचा आहे आणि त्या उतारावर आधारित प्रश्न बघा. अ, सूचनेनुसार कृती कर 1 गुणासाठी. अडचणी, संकटे, रोग यांच्याकडे पाहण्याची वृत्ती कशी असावी, योग्य पर्यायाला गोल कर. पा 3 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी ब पर्याय बरोबर आहे. ब पर्यायाला आपण गोल केलेले आहे. अडचणी, संकटे, रोग यांच्याकडे पाहण्याची वृत्ती सोशिक व खिलाडू असावी. हा प्रश्न, साम्य ओळख 2 गुणांसाठी. फुले आणि फुलपाखरू यांच्यातील साम्य लिहायचे आहे. फुले, फुलांचे आयुष्य खूप कमी असते पण तरीही ते आयुष्याविषयी आस्था दाखवतात, निसर्गात आनंदाने जगतात. फुलपाखरे, फुलपाखरांचे आयुष्य काही दिवसांचे असते पण जीवनाकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहतात, निसर्गात आनंदाने जगतात. ई प्रश्न, आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते ते लिही 3 गुणांसाठी. जीवन
आनंदी व समाधानी जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, येणाऱ्या अडचणींचा सामना धैर्याने करावा, मन स्थिर व शांत ठेवून कार्य करावे. 6वा प्रश्न, सूचनेनुसार कृती कर. 5 गुणांसाठी दार हा प्रत्यय लावून 1 शब्द तयार कर. बघा, आपण त्या ठिकाणी शब्द तयार केलेला आहे इमानदार, चौकीदार. कोणताही 1 शब्द तुम्ही त्या ठिकाणी लिहिला तरी तुम्हाला 1 गुण हे मिळतील. आ प्रश्न, त्व हा प्रत्यय लावून 1 शब्द तयार कर. ममत्व, पालकत्व. ई प्रश्न, खालील शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिही 1 गुणासाठी. पायात चप्पल न घालता, त्याचे उत्तर आहे अणवाणी. नंतर आहे ई प्रश्न, खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून लिही व तो वाक्प्रचार वापरून नवीन वाक्य तयार कर 2 गुणांसाठी. राजीवने आई वडिलांची सेवा करून त्यांचे पांग फेडले. वाक्प्रचार आहे पांग फेडणे आणि वाक्य सर्वच मुले आपल्या आई वडिलांचे पांग फेडत नाही. प्रश्न 7वा, दिलेल्या सूचनेनुसार उत्तर लिही. 9 गुणांसाठी आहे हा प्रश्न, खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. पहा, या ठिकाणी कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न. 1, अन्नजाल याचा तुला समजलेला अर्थ लिही 2 गुणांसाठी. अन्नजाल म्हणजे अन्नाची साखळी किंवा एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगणे किंवा एक प्राणी अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असणे. 2रा प्रश्न, अन्नजाल क्षीण होत चाललेले आहे कारण निसर्गाने अन्नजाल निर्माण केले, परंतु या प्रक्रियेत काही जीव जाती नष्ट झाल्यामुळे अन्नजाल क्षीण होत चाललेले आहेत. 3रा प्रश्न, निसर्गातील अन्नजाल टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर तुझे विचार लिही 2 गुणांसाठी. निसर्गातील पशु पक्षी प्राणी यांचे जतन व संवर्धन करणे. आ प्रश्न, तुमच्या शाळेत अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केला आहे, त्याला भेट देण्यासाठी मित्राला पत्र लिही 3 गुणांसाठी आहे. प्रश्न 8वा, खालील जाहिरातीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही 4 गुणांसाठी. पाया ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव, प्रवेश सुरू इयत्ता 1 ते 8. आपला प्रवेश आजच नोंदवा. शाळेची वैशिष्ट्ये, विद्यार्थी योजना, 100% गुणवत्तेची हमी. अ प्रश्न, वरील जाहिरात कोणासाठी आहे? उत्तर, पिसगावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. आ प्रश्न, जाहिरातीचा विषय कोणता आहे? शाळा प्रवेश संबंधी. ई प्रश्न, जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी आणखी कोणत्या घटकांचा समावेश करता येईल ते लिही. उत्तर, फीचा उल्लेख करणे, शाळेचा ब्रह्मध्वनी देणे, शालेय इमारतीचा फोटो आणि 4थे मुख्याध्यापकांचे नाव व मोबाईल नंबर. प्रश्न 9वा, दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांसाठी सूचना देणारा कमीत कमी 3 सूचनांचा सूचना फलक तयार कर. 1, शांतता राखा, पादत्राणे बाहेर काढा, स्वच्छता ठेवा, औषधे तपासून घ्या. कोणत्याही 3 सूचना लिहिल्या तरी तुम्हाला 3 गुण हे मिळतील. प्रश्न 10वा, खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माझी आवडती कला, उदाहरणार्थ चित्र, संगीत, नाट्य, शिवण, गायन, या विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिही. मुद्दे येणार आहेत कलेचे महत्त्व, माझी कला, कलेची ओळख, कलेचा सराव, कलेचे फायदे, कलेतून मिळणारा आनंद आणि करिअर निवड. या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही निबंध लिहायचा आहे, माझी आवडती कला. प्रश्न 11वा, तू अनुभवलेली सहल या विषयावर 8 ते 10 वाक्य लिही. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. प्रश्न 12वा, सूचनेनुसार कृती कर. 7 गुणांसाठी. अ 1, खाली दिलेल्या वैशिष्ट्यावरून अलंकाराचे नाव लिही 1 गुणासाठी. वैशिष्ट्ये उपमय व उपमान यांच्यात साम्य असते, अलंकार आहे उपमा. 2, भुजंग प्रयात या वृत्तात टिंबटिंब अक्षरे असतात, योग्य पर्यायाला गोल कर. भुजंग प्रयात या वृत्तात 12 अक्षरे असतात, म्हणून 12 या पर्यायाला गोल करायचा आहे. आ प्रश्न, कंसातील समासाचा योग्य तो पर्याय निवडून तक्ता पूर्ण कर 2 गुणांसाठी. सामासिक शब्द आहे दररोज, समास आहे अव्ययीभाव समास, मीठ भाकर द्वंद्व समास.
ई प्रश्न संधीकर, वाचन अधिक ई वाचनीय. ई खालील वाक्यांचा काळ ओळखून लिही. दोन गुणांसाठी: एक, फूल वाऱ्याने डुलत होते भूतकाळ, आणि दुसरे, मी उद्या गावाला जाईन भविष्यकाळ. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.